दोन सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या ज्यांनी या बुलेटिनची सुरुवात. पहिली बातमी ती म्हणजे पेट्रोल दरवाढीची. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तब्बल 58 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढलेत. तर तिकडे रत्नागिरीतल्या प्रस्तावित नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना आक्रमक झालेली आहे. राजापूर बस स्टँडवर लावण्यात आलेले रिफायनरीचे बॅनर फाडण्यात आलेले आहेत. या दोन दिवसभरातल्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी ज्यांनी या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत, या दोन्ही बातम्या सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. बातमी पेट्रोलच्या दरवाढीची. पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. तब्बल 58 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. मुंबईत लिटर मागे 11 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर आहेत 75 रुपये 91 पैसे प्रति लिटर. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच पुन्हा ही दरवाढ झालेली आहे. आमचे प्रतिनिधी अमेय चोंभळे यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. अमेय, पुन्हा एकदा आपण बघतोय 58 दिवसांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे प्रति लिटर पेट्रोल महागलेलं आहे. वाहन चालक, मग ते दुचाकी असो किंवा कार चालक असो, त्यांना आता फटका बसणार आहे याचा. हो सुवर्ण, ह्याच्यामध्ये आपण महत्वाची गोष्ट अशी आहे की आता फक्त पेट्रोलची वाढ झालेली आहे, डिझेल अजून वाढलेलं नाही आहे. आणि याच्यामागे जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे घसरता रुपया हा आहे. कारण आतापर्यंत गेल्या 2-3 महिन्यात जे पेट्रोल खूप वाढत होतं, 90च्या पार गेलं होतं, त्याला प्रमुख कारण होतं की आंतरराष्ट्रीय बाजारांमध्येच पेट्रोल महागलं होतं. पण आता असं नाही आहे, उलट आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दररोज थोड्याशा दरांनी का होईना पेट्रोल हे घसरतच आहे. पण रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी रुपया परत घसरला. आणि त्याच्यामध्ये काय होतं की भारत 80% जे आपली तेलाची जी गरज आहे ते आपण आयात करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला डॉलरमध्ये त्याचं पेमेंट करावं लागतं. आता जेव्हा आपण बाहेरच्या देशांना तेलासाठी पेमेंट करतो तेव्हा एका डॉलरमध्ये जेव्हा जास्त रुपये द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे हे पेट्रोल आता वाढलेलं आहे. आणि उर्जित पटेलांचा राजीनामा ह्याच्याबरोबरच जे पाच राज्यांपैकी 3 मध्ये भाजपचा पराभव झाला त्याच्यामुळे ही स्टॉक मार्केटही खाली गेलं होतं आणि त्याच्यामुळे रुपया ही घसरायला ते एक कारण होतं. आता रुपया जोपर्यंत वधारत नाही तोपर्यंत हे पेट्रोल अजून वाढू शकतं अशी शक्यता आहे. नक्की अमेय, धन्यवाद आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल. आणि रत्नागिरीतून अजून एक अत्यंत महत्वाची बातमी, आज दिवसभरातली दुसरी महत्वाची घडामोड रत्नागिरीतल्या बातमीकडे आपण वळणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये शिवसेना नाणार प्रकल्पाविरोधात आक्रमक झालेली आहे. शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि कार्यकर्त्यांनी नाणार रिफायनरीचे बॅनर फाडलेले आहेत. राजापूर एसटी बस स्थानकावर हे बॅनर लावण्यात आलेले होते. रिफायनरी रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा देत हे बॅनर फाडण्यात आलेले आहेत. स्वतः राजन साळवी दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. राजन साळवी, आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडलेले आहेत रिफायनरीचे, काय अधिक सांगाल? हा जो प्रकल्प आहे तो विनाशकारी आहे. ह्या प्रकल्पाला पहिल्या दिवसापासून स्थानिक जनतेने विरोध केलेला आहे आणि शिवसेना सुद्धा लोकांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. प्रकल्पासाठी नुकतं झालेल्या अधिवेशनामध्ये स्वतः मी हा प्रश्न मांडला होता, सुभाष देसाई यांच्यासंबंधी उत्तर दिलं होतं आणि सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी घोषणा केली होती, सदर हा प्रकल्प नको असेल तर प्रकल्पाला आम्ही स्थगिती देत आहोत. असं असताना सुद्धा कंपनीच्या बाजूने राजापूर शहरामध्ये एक बॅनर मोठा लावण्यात आला, त्या बॅनरचा फाडून आम्ही त्याचा जाळून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. कार्यालय छोटंसं सुरू केलं होतं तेही आम्ही बंद केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही राजापूरच्या परिसरामध्ये कोणालाही कंपनीच्या माणसांना येऊ देणार नाही, फिरू देणार नाही आणि काम करू देणार नाही, भूमिका आम्ही घेतलेली आहे. नक्की राजन साळवी, आपली भूमिका लक्षात आली. आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्याशी बोलतायत. साळवी साहेब, तुम्ही जे आज आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं खरं तर मुळात काल दिल्लीमध्ये या रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकलचे जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी म्हटलं की 2020 पासून प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे, जमीन संपादन पण 19 पासून सुरू होणार आहे. अशावेळी आपलेच उद्योगमंत्री आहेत सुभाष देसाई यांनी काढलेली अधिसूचना अजूनपर्यंत रद्द झाल्याची घोषणा का होत नाही? अधिसूचना रद्द करण्यासंबंधी ठराव उद्योग विभागाने तयार करून तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपले निर्णय घ्यायचा आहे आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी तो प्रकल्प रद्द केल्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये घेऊन तो निर्णय केला पाहिजे अशा तऱ्हेची आम्हा शिवसैनिकांची अपेक्षा आहे.
पण ही अपेक्षा तर शिवसैनिकांची आहेच, तिथल्या लोकांची पण आहे. असं असताना प्रकल्पाच्या बाबतीत मात्र एक ठोस निर्णय होत नाही रद्द झाल्याचा, दुसरीकडे जमीन संपादनाच्या ज्या काही खरेदी विक्री व्यवहार आहेत ते सुरू आहेत. एक माझ्या माहितीप्रमाणे भूसंपादनाची सांगा सांगा प्रक्रिया 100% थांबलेली आहे, त्या ठिकाणी कुठे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठचे व्यवहार चालू नाहीत असं माझं ठाम मत त्या ठिकाणी आहे. आणि उद्योग मंत्रालयाने त्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेतलेला आहे. फक्त माझी विनंती राहील पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव उद्योग विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे तो मुख्यमंत्र्यांनी तो मंजूर करून प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करावी अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून. शेवटचा प्रश्न आहे साळवी साहेब तुम्हाला, की जरी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात म्हटलं असलं की प्रकल्पाच्या सगळ्या ज्या कारवाई जे आहेत जे प्रक्रिया आहे ती थांबवण्यात आलेली आहे, पण दुसरीकडे प्रकल्पाचेच अधिकारी दिल्लीमध्ये घोषणा करतात की 2020 साली या प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे. आम्हाला अशी बातमी आहे की भाजप आणि शिवसेना या निवडणुकीमध्ये युती होणार आहे आणि अशी युती झाली तर मात्र मग तुमची विरोधातली भूमिका भाजपची समर्थनाची भूमिका, जर युती झाली तर आपल्यासमोर हा मोठा पेच नाही का होणार, तुम्ही कोणती भूमिका घेणार आहात मग? शिवसेना भाजपाची युती करणं हा वरिष्ठ नेते मंडळींचा अधिकार आहे, त्यांचा तो विषय आहे. पण स्थानिक आमदार म्हणून मला इथं स्थानिक लोकांनी निवडून दिलेला आहे, स्थानिक लोकांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून हा प्रकल्प रद्द करून आम्ही लढणार आणि आम्हाला विश्वास आहे की हा प्रकल्प रद्द करावाच लागेल. समजा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यासंबंधी काय भूमिका बजावली असेल तर दिल्लीमध्ये असेल, गल्लीमध्ये नाही आणि गल्लीमध्ये अधिकाऱ्यांनी फिरू देणार नाही ही आमची भूमिका आहे ठिकाणी आम्ही स्पष्ट केलेली. नक्की. शिवसेनेचे आमदार राजन साळवी आपल्याशी बोलत होते. दिनेश धन्यवाद, आपण राजन साळवी यांच्याशी संवाद साधलात. आपल्याबरोबर अशोक वालम रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुद्धा दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. अशोक वालम, आपली काय भूमिका आहे आज रिफायनरीच्या विरोधामध्ये जे बॅनर्स फाडले गेले बस स्टँडवर त्याविषयी काय सांगाल? नाही, बॅनर फाडले म्हणजे बॅनर फाडून प्रकल्प रद्द होत नाही, पण एक बघून समाधान वाटलं की पहिली वेळ शिवसेना रस्त्यावरती उतरताना दिसते रिफायनरीच्या बाबतीत. दुसरीकडे असा मुद्दा आहे जे आता आम्ही त्या खोटे व्यवहार जमिनीचे झाले होते आणि ते आम्ही सगळे प्रकरणं उकरून बाहेर काढली, हायकोर्टात गेलो आणि त्याच्या माध्यमातून आता त्या नाटा पोलीस स्टेशनमध्ये जी संबंधित पोलीस स्टेशन आहे ते नाटा पोलीस स्टेशन तिथे FRI केला. त्या FRI मध्ये 10 जणांपैकी जे खोटे आधार कार्ड वगैरे बनवून जो माणूस तिथे अस्तित्वात नाहीये, 20 वर्षापूर्वी मिसिंग आहे, त्याच्या नावाने आधार कार्ड बनवून जमिनी खरेदी विक्रीचे घोटाळे केले, ते घोटाळे बाहेर काढले. त्याच्यामध्ये आता सध्या कार्यरत असलेले शिवसेनेचे 2 पदाधिकारी आहेत, एक हे आहेत तिथले लांजाचे एक शाखा प्रमुख आहे शिवसेनेचे आणि एक पंचायत समिती. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं अशोक वालम जी की शिवसेनेची भूमिका संदिग्ध आहे? प्रश्नच नाही, तुम्ही कारवाई सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं आमचे कोण कार्यकर्ते असतील तर आम्ही त्यांच्यावर कारवाई पदाधिकाऱ्यांवरती. नक्की. अशोक वालम धन्यवाद, तूर्तास आपण ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण बघतोय रिफायनरीच्या माध्यमातून जे राजकारण राजापुरामध्ये सुरू आहे, जो खेळ राजापुरामध्ये सुरू आहे त्याचे सगळे अंग जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. औरंगाबादमधील प्रतिष्ठित असलेल्या MGM मेडिकल कॉलेजमध्ये वसतिगृहात एका मुलीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलंय. आकांक्षा हिचा मृतदेह संशयास्पद पद्धतीनं कॉलेजच्या वसतिगृहात आढळल्यानं खळबळ उडाली आहे. आकांक्षा ही फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षात शिकत होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिची हत्या गळा दाबून केली असल्याचं समोर आलंय. तिची हत्या का आणि कुणी केली याचा तपास सध्या सुरू आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या संपर्कात आहेत. सिद्धार्थ, हा सगळा काय प्रकारे सातत्याने जेव्हा या मुलीचा मृत्यूची बातमी कळली त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, काय सांगाल? ते निर्माण झालेले अनेक प्रश्न आजही तशाला तसे आहेत, कारण 2 दिवस झालं आकांक्षाचा मृत्यू हा आता नेमका गळा दाबून झाला, तिची हत्या झाली हे तर आता सिद्ध झालेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून. मात्र 2 दिवसात पोलिसांना काही हाती लागलेलं नाही. मी आता त्या हॉस्टेलच्या समोराने आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. याच हॉस्टेलच्या 334 जे आहे रूम नंबर त्यामध्ये ती आकांक्षा राहत होती. 10 तारखेला 9:30 तिला शेवटचं जिवंत बघण्यात आलं होतं. त्यानंतर तिला 12 तारखेला जे आहे मयत अवस्थेत आढळून आलेली आहे. जवळपास 24 तासानंतर आकांक्षाचा मृतदेह त्या ठिकाणी आहे असं कळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले. जवळपास 450 मुली या हॉस्टेलमध्ये राहतात. 450 मुली असतानाही एक मुलगी आपल्या रूममध्ये मयत आहे आणि 24 तास उलटून गेल्यानंतरही
तिची खबर कुणाला लागत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तिला नेमकं कुणी बघितलेलं शेवटी आणि ती किती वाजेपर्यंत जिवंत होती, कारण तिच्याशी बोलणाऱ्या मैत्रिणी या ठिकाणी क्राईम ब्रांचची पोलीसची एक टीम आलेली आहे, सिडको पोलीस स्टेशनची एक टीम आलेली आहे, जवळपास दोन टीम आणि ज्या डॉक्टरांनी तिचं पोस्टमार्टम केलं त्या डॉक्टरांची टीमही या ठिकाणी आलेली आहे. एक चित्र रिक्रिएशन या ठिकाणी केलं जातं आणि नेमका तिचा गळा कुणी दाबला, कोण कुठून आलं, कारण हे हॉस्टेल एवढं सुरक्षित आहे की या ठिकाणी कुणीही आतमध्ये जाऊ शकत नाही. ॲक्च्युली मुलींच्या महिला जरी नातेवाईक असल्या तरी त्यांनाही आतमध्ये सोडलं जात नाही, पुरुष तर जाण्याचा प्रश्नच येत नाही. एकंदरीत एवढे कडे कोट असताना सुद्धा 334 नंबरच्या रूममध्ये एक मुलगी 24 तास मयत होऊन पडली होती, तिचा गळा दाबून तिला खून केला होता हे कळालं नाही. आता 2 दिवसानंतर पोलीस नेमके काय निष्कर्षाला येतील, कोण कुणी तिची हत्या केली हे आता तरी सांगणं अवघड आहे. सुवर्ण नक्की धन्यवाद सिद्धार्थ आपण ही माहिती दिल्याबद्दल.